शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। मनपा आयुक्त तुकाराम मुंडे ने सख्ती से कहा है कि नागपुर अब भी रेड जोन में है, जिस वजह से किसी भी तरह की ढील देना मतलब कोरोना वायरस को बढ़ावा देना होगा। जो दिशा निर्देश जारी है, नियम लागू है, जो समय सारणी दुकानों के लिए दी गई है उसका पालन करें। किसी भी तरह की लापरवाही बरतने पर एपिडेमिक एक्ट के तहत कार्रवाई की जाएगी। नागरिकांमध्ये दुकानदारांमध्ये असा संभ्रम झाल्याचं दिसून येते की आपण आपल्याला नागपूरमधील सगळ्या नागरिकांना, दुकानदारांना, व्यावसायिकांना पूर्णपणे मुभा भेटलेली आहे। कृपया करून अशा कोणत्याही प्रकारच्या अफेवरती विश्वास ठेवू नका। आपण अजूनही रेड झोनमध्येच आहोत। माझ्यामार्फत जे ऑर्डर 17 मेला काढलेले आहेत ते अजूनही लागू आहे। नागपूर शहरामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांमध्ये 3 डेथ झालेल्या आहेत, त्या कोरोनाबाधित आहेत। आपल्याकडे अजूनही हॉटस्पॉट आहे, ज्याच्यामधून अनेक केसेस येत आहेत आणि त्यामुळे अनेक लोकांना क्वारंटाईन करून त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं पण चालू आहे। आजच्या ज्या शासनाने ऑर्डर काढले आहे त्याच्यामधून जरी रेड झोनमधून आपलं नाव नसेल, परंतु ही वस्तुस्थिती शासनाच्या निर्देशांसानुसार दिली जाईल आणि हे जे आदेश आहे ते 22 तारखेच्या अगोदर इम्प्लिमेंटेशन नाही आहेत, म्हणून 22 तारखेपर्यंत आहे ती स्थिती यथास्थितीत चालू राहणार आहे। त्याच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही, त्यामुळे कुणीही घराच्या बाहेर अनावश्यक पडू नये आणि ज्यांना परमिशन दिले त्याच ॲक्टिव्हिटी चालू राहतील। त्या व्यतिरिक्त जर ॲक्टिव्हिटी चालू केल्या तर त्यांच्यावरती डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट आणि एपिडेमिक ॲक्टनुसार आणि त्याचबरोबर IPC नुसार कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी। 22 तारखेपर्यंत माझ्यामार्फत, माझ्या कार्यालयामार्फत वेगळे आदेश निर्गमित केले जातील आणि त्या आदेश पुढे पालन करायचं आहे। म्हणून सद्यस्थितीत 22 तारखेपर्यंत आहे तेच आदेश लागू आहे, त्यामध्ये कोणताही बदल नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी आणि त्याचं तंतोतंत पालन करावं, जेणेकरून कायमस्वरूपी आपण नागपूर रेड झोनमधून बाहेर काढता येईल।